माझा मुलगा अमोल उघाडे हे सुद्धा अडकट असल्यामुळे त्याच्या लक्षात असं आलं की मम्मी प्रत्येक वर्षी आपण तर राजकीय लोकांच्याकडून किंवा आपण स्वतंत्र झेंडावंदन करतच असतो, पण आपण ह्या समाजाला किन्नर म्हणून जे जगतात, आई वडिलापासून लांब असतात, समाजामधून लांब असतात, त्यांना बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि म्हणून आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला. मी नाही लातूर जिल्ह्यातले आहे कारण माझ्या अमोलच्या लग्नामध्ये आले होते माझ्याकडे, त्यानंतर आमची ओळख झाली आणि तिचा स्वभाव मला खूप आवडला. एक समाजाला धरून राहणारी अशी किन्नर आहे आणि म्हणून मला असं वाटलं की आम्ही दोघा मायालेकरांनी विचार केला. आपण सांगितलं की बाबा तुला 26 जानेवारी दिवशी झेंडावंदन, त्यांच्या हाताने तिला अध्यक्ष म्हणून बोलवलं आणि तिच्या हाताने आम्ही झेंडावंदन केलं. त्यांचे साथीदार आहेत 5 जणं, गुरु बहीण वगैरे सगळे आहेत आणि फक्त हीच लोक 5 जणच नाहीत तर असे कितीतरी देशामध्ये आहेत आणि शिकल्या सवरले आहेत, सगळे चांगले आहेत आणि म्हणून आम्हाला असा आनंद वाटला. आज मी तुम्हाला सांगेल एवढं कमी आहे, एक आई म्हणून मी त्यांच्या दृष्टिकोनातून, ते सुद्धा माझे मुलं आहेत आणि म्हणून त्यांचा आज शाल शिरपळ देऊन साड्या देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. आपल्या देशामध्ये विविध जाती पंथीचे लोक राहतात, त्यामध्ये तो आणि ती याच्यामध्ये त्यांनासुद्धा आपण कुठेतरी चांगल्या प्रकारची वागणूक दिली पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 नुसार आपल्या प्रत्येकाला समानतेचा अधिकार मिळालेला आहे, पण आज खरंच आपण ती समानता या ठिकाणी रुजवली का ही विचार करण्याची गोष्ट आहे. ज्या वेळी हा आज या ठिकाणी आपण पाहिलं की आम्ही एका किन्नर समाजाच्या व्यक्तीला, तृतीयपंथीय समाजाला या ठिकाणी बोलवून त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आहे. भारतीय राज्यघटनेने त्यांनासुद्धा अधिकार दिलेले आहेत, भारतीय राज्यघटनेच्यानुसार त्यांनासुद्धा समानतेचा अधिकार आहे, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, त्यांना अन्न वस्त्र पुरवणं ही गरज शासनाची आहे. मग त्यांना कुठेतरी आपण नेहमी कमी लेखलं जातो. हा खरं जर लोकांमध्ये रुजवायचा असेल, त्याचं महत्त्व समजून सांगायचं असेल, तर आपण असं काहीतरी वेगळं करावं ही भावना आमच्या मनामध्ये होती, आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये होती आणि काहीतरी आपण वेगळ्याला समाजाला काहीतरी मेसेज गेला पाहिजे या भावनेतून आम्ही आज कार्यक्रम केलेला आहे. इना शेख या तृतीयपंथीय समाजाच्या जरी असल्या तरी एक सुशिक्षित नागरिक आहेत, या देशाच्या नागरिक आहेत आणि त्यांनासुद्धा एक कुठेतरी अभिमान असावा आणि त्यांनासुद्धा या संविधानाचं त्यांचं महत्त्व कळावं, त्यांचे अधिकार कळावे आणि यातून लोकांनासुद्धा, समाजालासुद्धा एक चांगली भावना लोकांमध्ये जावी त्यांच्याविषयी, हा उद्देश आमचा होता आणि त्यासाठी आम्ही आज कार्यक्रम त्यांच्या हातून केलेला आहे. तरी मी आपणास विनंती करतो, या सर्व समाजातील लोकांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये कुणीही अशा व्यक्तींना, तृतीयपंथीय समाजाला कुठेही उपेक्षित ठेवू नये आणि आपल्यासारखाच एक तो आणि ती, एक स्त्री आणि पुरुष यांच्यासोबतच आपण त्यांनाही सामून घेतलं पाहिजे, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणलं पाहिजे. आजपर्यंत हे कुठंच झालेलं नव्हतं नवी मुंबईमध्ये. हे अमोलदादांनी खूप मोठी आमच्यासाठी जबाबदारी घेऊन हे काम केलेलं आहे, तर आम्हा सगळ्यांना खूप आनंद होता ह्या गोष्टीचा. चांगलं वाटलं आम्हाला या अमोलदादांनी हे केलं आणि आम्हाला कधी आम्ही कुठल्याही कामासाठी अमोलदादाला कॉल करू या काय करू तर ते आमच्यासाठी उभे राहतात नेहमी आणि आम्ही हेच म्हणतो की नेहमी असंच उभे राहावं, अशीच साथ द्यावी त्यांनी आम्हाला आणि त्यांच्यासाठी आम्ही पण नेहमी कधीही उभे राहू त्यांनी आम्हाला फोन केलं तर. आणि आमच्या सगळ्या किन्नर समाजाकडनं त्यांना आशीर्वाद आहे, असेच ते पुढे जावे हेच आम्ही इच्छा करतो त्यांच्यासाठी.